आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष वंदनीय गुरु येणार आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वतंत्र दिनाबद्दल काही ज्या शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, मी तनिष्का सुरेश माने स्वतंत्र दिनाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करते. तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला, तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला, आमचा भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. 22 जुलै 1947 रोजी भारत देशाचा राष्ट्रध्वज सर्वात प्रथम स्वीकारण्यात आला. पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वज सर्वात प्रथम तयार केला होता. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज मातृभूमीच्या एकतेचे आणि सन्मानतेचे प्रतीक आहे. 15 ऑगस्ट हा दिवस आपण सर्वजण स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस त्याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या वेढ्यातून भारत स्वतंत्र झाला. भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज फडकवला.